श्रीस्वामी समर्थ ही कथा ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा भाग्योदय एकशे एक टक्के एक होणार आहे कारण ही कथा काही साधारण कथा नाही तर ही कथा एकवीस मिनिटात तुझं रडकं भाग्य सुखात बदलू शकते ही कथा ऐकणाऱ्या व्यक्तीच्या आयुष्यातून नकारात्मक शक्ती भयंकर मोठे दुःख त्रास चिडचिड सर्व काही जळून जाणार हा विश्वास आहे भक्तांनो जर तुम्ही ही कथा ऐकायला आला आहात तर ही कथा शेवटपर्यंत ऐका कारण ही कथा तुमचे जीवन कायमचे बदलू शकते पण ही कथा तुम्हाला अर्धवट ऐकून सोडायची असेल तर आत्ताच ही कथा ऐकणं बंद करा ही विनंती भगवंताचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये देवा माझ्या कुटुंबाचे रक्षण करा टाईप करा आणि ही कथा आत्ताच लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील भगवंत तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो तुमच्या कुटुंबाचे रक्षण करो आणि नेहमी तुम्हाला सुखात आनंदात आणि ऐश्वर्यात ठेवो हीच प्रार्थना माणसाने कितीही प्रयत्न केले कितीही कष्ट केले तरी त्याला त्याच्या कृतीचे परिणाम भोगावेच लागतात पण तो त्याच्या कर्मापासून कधी सुटू शकत नाही जैसी करणी वैसी भरणी हे वाक्य तुम्ही ऐकलेच असेल म्हणजे तुम्ही जसे काम कराल तसेच फळ मिळेल पण मला एक प्रश्न आहे तुम्ही जे काही कराल तेच फळ मिळेल यावर तुम्हाला विश्वास आहे का आता हा प्रश्न तुमच्यापैकी बहुतेकांच्या मनात निर्माण होत असेल कारण यात विचारण्यासारखे काय आहे हे खरे आहे की आपण जे काम करतो त्यानुसार आपल्याला तेच फळ मिळेल पण एकदा डोळे बंद करा आणि हा प्रश्न स्वतःला विचारा तुम्हाला दिसेल की तुम्हाला या प्रश्नाचे स्पष्ट उत्तर मिळू शकणार नाही हे खरे आहे की खोटे अशी शंका कुठेतरी तुमच्या मनात निर्माण झाली पाहिजे मित्रांनो आज या कथेतून आपण कर्माचा खेळ समजून घेणार आहोत चांगल्या कर्माचे फळ चांगले आणि वाईट कर्माचे फळ वाईट कसे असू शकते फार पूर्वीची गोष्ट आहे एका गावात एक अतिशय हुशार पंडित राहत होता एक दिवस तो त्याच्या बालपणीच्या मित्राला भेटण्यासाठी दुसऱ्या गावात जात होता त्याचा मित्र लहानपणापासूनच मुका आणि एका पायातून अपंग होता त्या पंडिताच्या गावापासून त्याच्या मित्राचे घर खूप लांब होते तिथे जाण्यासाठी मध्ये बरीच गावं लागत होती पंडित आपल्या स्नादात चालत चालत त्याच्या मित्राला भेटण्यासाठी निघाला होता तिथेच त्याला वाटेत एक मनुष्य भेटतो आणि त्याच्याकडे पाहून असे वाटत होते की तो देखील कुणाची तरी वाट बघत आहे हे पाहून पंडित खूप खुश झाला तो मनात बोलू लागला की बरं झालं आपली भेट झाली आपण एकत्र एक चाललो तर त्याचा प्रवास सुरळीत होईल बोलण्यासाठी सुरुवात करण्यासाठी पंडिताने त्या माणसाला त्याचे नाव विचारले आणि त्या व्यक्तीने त्याचे नाव धर्मराज आहे असे सांगितले त्या व्यक्तीचे नाव पंडिताला थोडं विचित्र वाटलं नावाबद्दल अजून काही प्रश्न विचारावे त्याला योग्य वाटले नाही दोघेही हळूहळू एकत्र चालले होते तेव्हा एक गाव लागते गावाच्या वेशीवर येताच धर्मराज पंडितांना म्हणाले तुम्ही पुढे जा मला या गावात एक काम आहे मी तुम्हाला पुढे भेटतो त्याला ठीक आहे बोलून पंडित पुढे रस्त्यावर चालू लागतो काही वेळाने त्या गावात खबर पसरली की बैलाने एका व्यक्तीला शिंगात अडकवून मारले जेव्हा बैलाने त्या व्यक्तीला त्याच्या शिंगामध्ये अडकवून मारले त्या क्षणी मार धर्मराज पुन्हा पंडित जात असलेल्या रस्त्यावर आला आणि मग ते दोघे चालत चालत दुसऱ्या गावात पोहोचले त्या गावाच्या बाहेर एक मोठे मंदिर बांधलेले होते तिथे आराम करण्याची सुविधा खूप सुंदर वाटत होती आणि आरामदायी वाटत होती पंडिताच्या मित्राचे घर अजून त्या स्थानापासून खूप लांब होते आणि रात्र देखील झाली होती म्हणूनच पंडितांनी धर्मराजाला विचारले की रात्र होणार आहे दिवसभर फिरून फिरून आपण थकलो आहोत आणि भूकही लागली आहे म्हणूनच आपण आता इथेच जेवण घेऊ आणि इथेच आराम करू आणि मग सकाळी आपण पुढचा प्रवास आरामात करू असे पंडित त्या धर्मराजाला बोलला तेव्हा धर्मराज पंडिताला म्हणाला की ठीक आहे पण मला आता या गावात एका व्यक्तीला महत्वाची वस्तू देण्यासाठी जायची आहे मी नंतर येईन आणि जेवून घेईन तुम्ही आता जेवून घ्या आणि झोपी जा असे बोलून तो तिथून निघून गेला पण काही वेळाने तो तिथून निघून गेल्यानंतर धूर उठताना दिसला आणि बघता बघता पूर्ण गावाला आग लागली हे सर्व पाहून काही वेळातच पंडिताने आश्चर्याने विचार केला की हा धर्मराज कुठेही गेला तरी नक्कीच काहीतरी गडबड होतच असते नक्कीच या व्यक्तीमध्ये काहीतरी आहे ज्यामुळे असं विपरीत घडत आहे पण पंडितांनी धर्मराजाला या सर्व गोष्टी रात्री विचारणे योग्य समजले नाही त्या रात्री धर्मराज तिकडे आला आणि दोघेही झोपी गेले आणि पहाट होताच दोघांनी पुन्हा प्रवासाला सुरुवात केली काही वेळ आल्यानंतर पुन्हा एकदा धर्मराज पंडिताला म्हणतो तुम्ही आता थोडे पुढे जा कारण या गावात मला माझ्या मित्राला भेटायला जायचे आहे मी माझ्या मित्राला भेटल्यानंतर पुढे रस्त्यात तुम्हाला भेटेल असे सांगून धर्मराज तिथून निघून गेले पण यावेळेला तो पंडित पुढे गेला नाही तो तिथे उभा राहिला तो धर्मराज कुठे जातोय आणि काय करतोय हे पाहू लागला मग काही वेळाने लोक जोरजोरात ओरडू ओडू लागली की एका माणसाला साप सावला आहे आणि साप सावून त्याचा मृत्यू झाला आहे आणि त्याचवेळी धर्मराज पुन्हा पंडिताकडे पोहोचला यावेळी पंडित स्वतःवर नियंत्रण ठेवू शकले नाहीत आणि त्याने धर्मराजाला विचारले की तुम्ही ज्या गावात जाल तिथे काहीतरी अघडीत घडतेच काय तुम्हाला सांगू शकतोस असे का घडते तेव्हा धर्मराज म्हणाला पंडित मी तर तुला खूप ज्ञानी समजत होतो म्हणून मी तुझ्यासोबत चालत होतो कारण जाणकारांचा संगम खूप चांगला आहे पण तरीही तुम्ही मला आत्तापर्यंत ओळखू शकला नाहीत मी कोण आहे पंडित म्हणाले मला हे समजले आहे पण मला काही शंका आहेत तुम्ही तुमची योग्य ओळख करून देऊ शकता का तेव्हा धर्मराज म्हणाले की मी यमदूत आहे आणि यमराजाच्या आदेशाने ज्यांचे आयुर्मान संपले आहे त्यांचे मी प्राणहरण करतो ज्यांचे जीवन संपत आले आहे त्यांना मी घेऊन यमराजाकडे जातो धर्मराजाच्या या वागण्याची थोडी कल्पना त्या पंडिताला होतीस पण धर्मराजाच्या तोंडूनच हे सर्व ऐकून तो पंडित थोडा घाबरला गेला होता पण त्याने धाडस करून विचारले की तू खरोखरच यमदूत आहेस तर पुढचा मृत्यू कोणाचा आहे ते सांग तेव्हा धर्मराजने त्याला उत्तर दिले की पुढचा मृत्यू त्याचा आहे ज्या मित्राला तू भेटायला त्याच्या गावी जात आहेस आणि त्याच्या मृत्यूचे कारणही तूच बनणार आहेस हे ऐकून पंडित घाबरले आणि त्याने विचार केला की जर हा धर्मराज खरोखरच यमाचा दूत असेल तर त्याचे म्हणणेही खरे ठरेल आणि त्याच्यामुळे माझा बालपणीचा मित्र मरेल या सर्वात चांगले हेच ठरेल की मी माझ्या मित्राला भेटायलाच जाऊ नये कमीत कमी मी त्याच्या मृत्यूचे कारण तरी बनणार नाही धर्मराज हसत हसत म्हणाले तू जे काही विचार करत आहेस ते मी वाचले आहेत पण तुझ्या मित्राच्या भेटीला न जाण्याने तुझे नशीब नियती बदलणार नाही मित्रा तुमच्या मित्राचा मृत्यू निश्चित आहे आणि तो येत्या काही दिवसातच घडणार आहे महाकालाच्या मुखातून असे शब्द ऐकून पंडित खूप चकित पडला होता कारण त्याने त्याचे मन वाचले होते आणि जे सामान्य व्यक्तीसाठी आश्चर्यचकित होते आता पंडिताला विश्वास बसला होता की हा धर्मराज खरंच यमदूत आहे जेव्हा पंडिताला विश्वास बसला की हा धर्मराज यमदूत आहे तेव्हा तो मनोमन घाबरला होता तो त्याच्या मित्राच्या मृत्यूचे कारण बनू शकत नव्हता म्हणूनच तो लगेचच पाठी वळून आपल्या घरी जाऊ लागला पण पंडित परत जाण्यासाठी वळताच त्याला दिसले की त्याचा मित्र वेगाने त्याच्या दिशेने धावत येत आहे तो पंडिताला पाहून खूप आनंदित झाला आहे आपल्या मित्राच्या येण्याचा वेग पाहून पंडिताला असे वाटले की आपला मित्र कित्येक काळापासून आपल्याला शोधत आहे पण तो लहानपणापासूनच मुका होता आणि एका पायाने लंगडा होता त्यामुळेच ना तो पंडिताला हाक मारून थांबवू शकला ना तो त्याच्यापर्यंत पोहोचू शकला मात्र पंडित यांच्याजवळ पोहोचताच ते अचानक जमिनीवर पडले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला पंडित घाबरून धर्मराजाकडे पाहू लागले त्याला विचारायचे होते हे जणू काय झाले धर्मराज पंडिताच्या मनातील प्रश्न समजून घेत म्हणाले तुझ्या मित्राने तुला आधीच्या गावातच पाहिले होते आणि तिथूनच तुझ्या मागे ते येत होते पण तो मुका आणि लंगडा असल्यामुळे तो तुझ्यापर्यंत लवकर पोचू शकला नाही त्याने आपल्यापर्यंत पोचण्याचा सर्व शक्तीनिशी प्रयत्न केला पण पन म्हातारपणात बालपणासारखी ताकद नसते म्हणूनच तो हृदयविकाराच्या झटक्याने मेला आणि तुला भेटण्यासाठी सीमारेषा तोडून तुझ्या मागे धावत होता म्हणूनच तुम्हाला तुमच्या मित्राच्या मृत्यूचे कारण देखील म्हटले जाईल असे बोलून धर्मराज तेथून निघून गेले कारण आता धर्मराजांना पंडितांसोबत चालण्याचे काहीही कारण नव्हते यानंतर पंडितांनी आपल्या मित्राच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले आणि आपल्या क्षमतेनुसार अंतिम संस्कार करून ते गावी परतले पण माणूस कितीही शहाणा असला तरी त्याच्या मृत्यूची बातमी कळल्यावर तो नेहमी दुखी कुट्ला होतो आणि मृत्यू टाळण्यासाठी कुठला ना कुठला मार्ग शोधतो म्हणून पंडितानेही तेच केले पंडित हे के विद्वान असल्यामुळे त्यांची ओळख त्या राजा राजाच्या राजासोबत होती पंडितांनी विचार केला की राजाकडे अनेक जाणकार मंत्री आहेत माझ्या मृत्यूशी संबंधित समस्येवर तो नक्कीच काहीतरी उपाय शोधून काढेल हा सगळा विचार करून पंडित राजदरबारात पोहोचतो आणि राजाला संपूर्ण घटना सांगतो राजाने संपूर्ण समस्या आपल्या मंत्र्यांना सांगितली आणि त्यांचा सल्ला मागितला शेवटी सर्वांनी चर्चा करून सांगितले की पंडिताचे म्हणणे खरे असेल तर त्यांचा मृत्यू सहा महिन्यांनीच होईल पण मृत्यू तेव्हाच होईल जेव्हा तो दुसऱ्या राज्यात जाईल जर तो दुसऱ्या राज्यात गेलाच नाही तर तो मरणार नाही राजालाही मंत्र्यांचा हा सल्ला योग्य वाटला यानंतर पंडिताचे राहण्याचे सर्व व्यवस्था महालातच केली गेली त्याचबरोबर राजाच्या आदेशाशिवाय त्या पंडिताला कुणालाही भेटण्यास परवानगी नव्हती पण पंडित कधीही येऊ जाऊ शकत होता पण पंडित स्वतः घाबरून कुठेही गेले नाहीत हळूहळू महिने सरले आणि पंडिताच्या मृत्यूची वेळ जवळ येऊ लागली आणि शेवटी तो दिवसही आला पंडिताचा मृत्यू होण्याच्या आदल्या रात्री पंडित घाबरून लवकर झोपी गेले जेणेकरून रात्र लवकर निघून जाईल आणि दुसरा दिवस येईल जेणेकरून त्यांचा मृत्यू टाळता येईल असा विचार करून तो लवकर झोपी जातो पण पंडिताला झोपेतून चालण्याचा आजार होता आणि त्याला स्वतःचा आजार स्वतःलाच माहीत नव्हता त्यामुळे राजा मंत्री किंवा वैद्य यांना सांगण्याचा प्रश्नच येत नव्हता त्यांच्या मृत्यूमुळे पंडित खूप चिंतेत होते गेल्या अनेक दिवसांपासून ते बरे नव्हते त्यांना झोप येत नव्हती आणि झोपेत चालण्याचा त्रासही तेव्हाच होतो जेव्हा एखाद्या व्यक्तीला नीट झोप येत नाही तेव्हा त्या रात्री पंडितांनाही झोपेचा झटका आला आणि झोपेतच सर्वात वेगवान घोड्याच्या पाठीवर स्वार होऊन त्या आपल्या राज्याच्या हद्दीतून दुसऱ्या शेजारच्या राज्यात गेले एवढेच नाही तर तो दुसऱ्या राज्यातील राजाच्या महालात पोहोचला त्या वाड्याच्या पहारेकऱ्यानेही त्याला थांबवले नाही आणि त्याची चौकशीही केली नाही कारण तो पंडित राजाचा जवळचा व्यक्ती होता रात्रीचा शेवटचा झटका असल्याने सर्वजण गाढ झोपेत होते तो पंडित थेट राजाच्या लष्करी खोलीत पोहोचला राजा राणी जिथे झोपले होते तिथे पंडित जाऊन झोपले सकाळ झाली तेव्हा पंडित राणीशेजारी झोपलेला पाहून राजाला खूप राग आला राजाने पंडिताला कैद करण्याचा आदेश दिला पंडित यांना अटक करण्यात आली पण पंडित चकित झाले तो दुसऱ्या राजाच्या घरी आणि राजाच्या लष्करी कक्षेत कसा पोहोचला हे त्याला समजलेच नाही पण त्याचा ऐकायला तिथे कोणीच नव्हतं दुसऱ्या दिवशी सकाळी राजाने पंडिताला दरबारात हजर करण्यासाठी आदेश दिला काही वेळाने पंडित यांना न्यायालयात हजर करण्यात आले पंडिताला पाहताच राजा इतका संतप्त झाला की त्याने, त्याने त्याला फाशी देण्याचा आदेश दिला फाशीची शिक्षा ऐकून पंडित घाबरले पण तरीही थोडं धाडस करून तो पंडित राजाला म्हणाला महाराज मी राजवाड्यात कसा पोहोचलो हे मलाच कळलं नाही मी तुमच्या लष्करी कक्षेत कसा पोहोचलो आणि तुमच्या राजवाड्याच्या एकाही रक्षकाने किंवा सैनिकाने मला का अडवले नाही हेही मला माहीत नाही पण मला हे नक्की माहीत आहे की आज मी मरणार होतो आणि माझा मृत्यू होणार आहे पंडिताचे बोलणे राजाला जरा विचित्र वाटले त्याने पंडितांना विचारले आज तू मरणार आहेस हे तुला कसे कळले राजाच्या या प्रश्नाला उत्तर देताना पंडिताने गेल्या सहा महिन्यातील सर्व घटना राजाला सांगितल्या आणि म्हणाले महाराज राजाच्या सान्निध्यात राणीसोबत झोपण्याची हिंमत कोणाही सामान्य माणसाला होऊ शकेल का राजाच्या लष्करी खोलीत जाण्याची हिंमत सामान्य माणसामध्ये आहे का राजाला पंडिताच्या म्हणण्यात फारसा तर्क दिसला नाही परंतु त्याला वाटले की मृत्यू टाळण्यासाठी तो धर्मराज आणि त्याच्या स्वतःच्या मृत्यूची भविष्यवाणी कथा करत आहे म्हणून राजा पंडिताला म्हणाला जर तू म्हणतोस ते खरे असेल आणि यमदूत धर्मराजांनी सांगितल्याप्रमाणे आज तुझ्या मृत्यूचा दिवस असेल तर आज तुझ्या मृत्यूचे कारण मी होणार नाही परंतु तू जे बोलतोस ते खोटे निघाले तर मग तुमचा आजचा दिवस नक्कीच मृत्यूचा दिवस ठरेल त्या राज्यातून पंडित आले होते त्या राज्याचा राजा या राजाचा मित्र होता त्यामुळे त्या, त्या राजाने ताबडतोब आपले दोन सैनिक शेजारच्या राजाकडे पाठवले आणि पंडिताने सांगितलेल्या सत्याचा सा पुरावा मागितला पाठवलेले शिपाई संध्याकाळपर्यंत परत आले आणि महाराज पंडित जे काही बोलत आहेत ते खरे असल्याचे राजाला सांगितले शेजारच्या राज्याच्या राजाने राजा गेल्या सहा महिन्यांपासून पंडिताची आपल्याच वाड्यात राहण्याची सर्व व्यवस्था केली होती पंडित राजाचे खूप खास पाहुणे होते काल संध्याकाळी राजा पंडितांना त्यांच्या खोलीत शेवटच्या भेटीला आला आणि त्यानंतर तो या महालात कसा पोहोचला हे कोणालाही माहीत नाही त्यामुळे त्या राजाच्या राजाच्या म्हणण्यानुसार पंडिताला फाशीची शिक्षा देणे योग्य नाही पण त्या राजाला एक नवीनच अडचण आली कारण त्याने संपूर्ण कथा जाणून न घेता पंडिताला फाशीची शिक्षा सुनावली होती पण राजाला एक नवीनच अडचण आली होती कारण त्याने संपूर्ण कथा जाणून न घेता पंडिताला फाशीची शिक्षा सुनावली होती आणि जर पंडिताला फाशीची शिक्षा दिली गेली नाही तर राजाच्या वचनांचा अपमान होईल पण जर राजाच्या आदेशाचे पालन केले तर निर्दोष व्यक्तीचा मृत्यू होऊ शकत होता राजाने त्याच्या राज्यातील सर्व मंत्र्यांना ही अडचण सोडवण्याची विनंती केली तेव्हा काही मंत्र्यांनी राजाला सांगितले की महाराज तुम्ही या पंडिताला कच्च्या सुताच्या धाग्याने फाशी द्यावी हे तुमच्या विधानालाही महत्त्व देईल कच्च्या सुती धाग्याने पंडिताला फाशी होणार नाही आणि त्याचा जीवही वाचेल राजाला मंत्र्यांची ही सूचना आवडली आणि त्याने तसे करण्याचे आदेश दिले कच्च्या सुती धाग्याचा वापर करून पंडितासाठी फासा बनवण्यात आला आणि नियमानुसार पंडिताला फाशी देण्यात आली पंडिताला फाशी देण्यासाठी कच्च्या सुती धाग्याची फाशी तयार करण्यात आली राज्याच्या आदेशानुसार पंडिताला फाशीवर चढवण्यात आले सर्वजण खूप आनंदी होते कारण पंडितही मरणार नव्हता आणि राजाचे वचनही व्यर्थ जाणार नव्हते पंडिताला देखील पूर्ण विश्वास होता की कापसाच्या धाग्यामुळे आपला मृत्यू होणार नाही यावर पंडितांनीही पूर्ण विश्वास ठेवला होता तुमची फाशी तुम्ही स्वीकाराल असं धर्मराजांनी भाकीत केल्यामुळे पंडित त्याच्यावर हसत हसत हल्ला करायला तयार झाला पण पंडित फाशी घेणार होताच तेव्हा सुताचा धागा तुटला पण तो तुटण्याआधीच त्याने आपले काम केले होते सुती धाग्याने पंडिताच्या गळ्यातली नस कापली होती आणि पंडित वेदने जमिनीवर पडले होते तेवढ्यातच त्याच्या मानेतून रक्ताचा फवारा निघाला आणि काही वेळातच पंडिताचे शरीर पूर्णपणे शांत झाले सर्वांना आश्चर्य वाटले कारण त्यांनी धर्मराजाने सांगितल्याप्रमाणे पंडिताला मरताना पाहिले होते कच्च्या सुती धाग्यानेही माणसाचा मृत्यू होऊ शकतो यावर कोणाचाही विश्वास बसत नव्हता पण घटना आधीच घडली होती नियतीने आपले काम केले होते आणि धर्मराजाची भविष्यवाणी खरी ठरली होती मित्रांनो भगवान श्रीकृष्णांनी श्रीमद्भगवत गीतेत सांगितले आहे जे घडायचे आहे ते नक्कीच घडेल आपण कितीही सावध असलो तरीही कितीही उपाययोजना केल्या तरीही घटना आणि घटनांची संपूर्ण व्यवस्था आधीच ठरलेली असते जी आपण थोडीशीही बदलू शकत नाही मित्रांनो कदाचित म्हणूनच देवाने आपल्याला भविष्य जाणून घेण्याची क्षमता दिलेली नाही जेणेकरून आपण आपले जीवन चांगल्या पद्धतीने जगू शकू आणि तीच गोष्ट त्या पंडितालाही लागू होते जर पंडिताने महाकालाला त्याच्या मृत्यूबद्दल विचारलेच नसते तर ते सहा महिने राजाच्या महालात कैद होऊन भयभीत राहण्याऐवजी चांगले जीवन जगले असते मित्रांनो आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला काय शिकायला मिळाले ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता यासह आम्हाला आशा आहे की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल त्यामुळे ज्याला ही कथा ऐकण्याची गरज आहे त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि नंतर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन संदेशासह तोपर्यंत सर्वांनी स्वतःची काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय श्रीकृष्ण राधे राधे